तुझ्या अर्पिताविषयी तू मिसअंडरस्टँडिंग क्रिएट करण्याचा प्रयत्न करतेस, कळलं ना? नाही दी, तू नको ती स्वप्न पाहू नयेस यासाठी मी तुझे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. दीप, तुला काय वाटलं, अर्पिता तुला कल्याणीबाईंना एक्सपोज करायला मदत करेल? हा सगळा निव्वळ तुझा भ्रम आहे. पहिली गोष्ट, ती तिच्या ताईच्या सुखाचा विचार करते, आणि दुसरी गोष्ट, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ समजून ती करेलही कल्याणीबाईंना एक्सपोज, पण त्याचं क्रेडिट ती तुझ्या बरोबर कधीच शेअर करणार नाही. हे सगळं श्रेय ती एकटी घेईल. नाही नाही सर, अर्पिता तशी नाही आहे, मला माहिती. ठीक आहे, लेट सी, ती कल्याणीबाईं विरुद्ध तुला पुरावे जमा करून देते का ह्या क्रेडिटचा केक एकटीच खाते. अर्पिता, काय काय डोकंच? शिवा, अर्पिता, शिवा, 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 शिवा. मॅडम, कल्याणी मॅडमनी काय व्यवस्था केली? नुकतीच ती पांडेजी आणि सीएम साहेबांना भेटून आली आहे. बरोबर. शिवाय इतर सगळ्यांनाही समजावून निदान आत्तापुरता तरी शांत केलं आहे तिने. पण यु नो, तिथे एखाद्या निरपराध माणसाला विक्टिम करायचं आणि आपल्या लोकांना वाचवायचं हेच धोरण चालू आहे त्यांचं, आणि मला नेमकं हेच पटत नाही. खूप गोंधळून गेली आहे. म्हणजे आपलं आयुष्य पुढे जात असतं आणि एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण नेमकं कसं वागायला हवं ना, नेमकं हेच कळत नाहीये मला. दीपंकर, माझ्या हातात निर्णय स्वातंत्र्य नाही म्हणून मी पाऊल का मागे घ्यायचं? काल रात्रभर विचार करत होते मी याचा, की एक मंत्री म्हणूनच नाही पण एक स्त्री म्हणूनही जगायला लायक नाहीये. एका जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीला जो समतोल साधावा लागतो ना, नेमका तोच साधता येत नाहीये मला. आणि स्त्री म्हणून समोर घडत असलेला अन्याय बघवती नाही आणि थांबवताही नाहीये ते. मॅडम, तुम्ही एवढा रागा करू नका. तुम्हाला वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही. तुम्हाला सांगू, मला आश्चर्य वाटत, या ऑफिसात कामाला लागल्यापासून मला प्रकर्षाने एक जाणवलं की तुम्ही तुमच्या मामापेक्षा खूप वेगळ्या. खर तर मामाचाच आदर्श आहे माझ्या डोळ्यासमोर. पोलादी स्त्री म्हणतात ना, अगदी तशी आहे ती. कुणीही तिला हरवू शकत नाही. इनफॅक्ट, कुठल्याही परिस्थितीवर मात करण्याची ताकद आहे तिच्यात. पण सध्या ती ज्या तात्विक तडजोडी करते त्या करणं मला तरी शक्य नाही. तेव्हा आता जे काही करायचं ते याचा सुवर्ण मध्य गाठूनच. हॅलो, हां बोला मात्रे. कधी ठेवलीत मीटिंग? कल्याणीबाईंपेक्षा किती वेगळे आहे तेजस, आणि मी तिला फसवतोय. कल्याणीबाईंचा सूड मी तेजसवर, काय करतोय मी? शिवा, शिवा, गेला कुठे हा? आपले बराच उशीर झालेला दिसतोय. अमृताल तरी कळ. फोन वॉलेट आणि फोन नाही माझ्याकडेच होते.
काहीतरी गडबड आहे यश. शिवा, अर्पिताचा फोन वरून ट्राय करतो. हॅलो आंटी, मी बोलतीये. हा बोल निर्जा. आंटी, मला असं वाटतं की अर्पिता आणि यश मध्ये काहीतरी प्रकरण सुरू आहे. काय? हो आंटी, आज ते दोघ जण ड्राईव्हवर गेलेत. हे तुला कसं कळलं? माहिती काढली की मिळते. अगं पण ती दोघं कुठे ड्राईव्हला गेली ह्याचा अर्थ असा नाही की त्यांचं प्रकरण सुरू झालंय. मलाही तसंच वाटलं, पण दीपच्या एकंदरीत बोलण्यावरून. ऍक्च्युली निर्जा, मला तुझ्याशी ह्या संदर्भात काहीतरी बोलायचं होतं. या संदर्भात तू मला भेटायला येशील? हो, आय मीन दीपच्या बाबतीत. ओके, मी रात्री येते. ठीक आहे, ओके, बाय. अर्पिता, 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 गेट अप, अर्पिता, 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 गेट अप, डैम इट. शिवा, अर्पिता, अर्पिता, शिवा, अर्पिता, अर्पिताचा मोबाईल नाही, माझंही वॉलेट आणि मोबाईल नाही. याचा अर्थ शिवा चोरी करून पळाला. चार पर्यंत येणार होते ना ते. संध्याकाळ झाली, आले? मलाही तीच काळजी वाटते. त्यांचा फोन तरी आला होता का? नाही ना, मी सतत फोन लावते पण स्विच ऑफ येतोय. म्हणजे तूच काय ते बघ आता. रेवती, ते तिकडे छान एन्जॉय करत असतील आणि तू पडलीस इथे खितपत. ती प्लीज. अगं अमृता, तू इतके दिवस आजारी आहेस. यशनी तुला बाहेर न्यायचं की अर्पिताला? आणि अर्पिता, तिला सुद्धा काही कळत नाही. शिवा, याचा अर्थ इट्स ऑल प्लॅन्ड. आय नॉट लीव हिम, आय नॉट लीव दॅट. चल यश, चिडचिड करून काय होणार. सर्वात आधी अर्पिताला उठवूया. ओके, अर्पिता, अर्पिता, अर्पिता. अर्पिता अजून कशी नाही आली? झाला असेल उशीर. अरे पण इतका उशीर? मला म्हणाले शार्प संध्याकाळी 6 वाजता मी येते. सकाळी फोन सुद्धा केला होता रिमाइंड करण्यासाठी. पुन्हा एकदा फोन करून बघ, बघ कुठे येते. शिट, स्विच ऑफ आहे. असं कर, घरी फोन करून बघ, कदाचित पोचली असेल. एक मिनिट ना. हॅलो. हां ताई, मी बोलतोय. हां बोल. अगं ताई, अर्पिता आली का तिकडे? नाही म्हणजे ती आम्हाला भेटणार होती. अरे नाही आली ती अजून, आम्ही सुद्धा त्यांचीच वाट बघतोय. बहुतेक अडकले असतील कुठेतरी. बरं, ती आली किंवा तिचा फोन आला तर मला फोन करायला सांग. हो, ओके, चल बाय. बाय. काय झालं, नाही आली ना? नाही रे, कुठेतरी अडकली असेल, देव जाणे. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे काय, वाट बघायची, दुसरं काय.
अप्पू 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 गेट अप अप्पू गेट अप डैम इट अप्पू 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 अर्पिता यू ओके यश मी आपण अजून गेस्ट हाऊस मध्ये होतो त्या डोकराने आपल्या आपल्या जेवणात काहीतरी मिसळलं होतं म्हणून तो गिडीने झाला होता त्यांनी आपले मोबाईल चोरले आपलं वॉलेट चोरलं खाली टेलिफोन लाईन्स पण टाकून काय झालं अप्पू यश मला काहीतरी होत आहे अप्पू रिलॅक्स अप्पू नाही मॅडम हात नाहीत मॅडम कलकत्त्याला गेले अरे माझ्याशी बोल की काय ते कसले पैसे ए मागच्या खेपेल देऊन झाले ना तुला पैसे वय समजे पैसे दिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे अरे जरा काम काहीतरी करा काय सारखी पैसे 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 भुनभुन लावले देतो हा थोडे बाकी असतील मला माहिती देतो मी पैसे काय काय नंतर फोन कर अरे नंतर कर काय ते जसं मॅडम आज अचानक हो माझे काही महत्वाचे पेपर्स होते ते घ्यायला आले हे म्हणजे कसं झालं एखाद्या मंत्र्याने अचानक त्यांच्या ऑफिसला भेट द्यावी आणि समजा स्टाफला घाबरवून टाकावत असं झालंय पाटील पण तुम्हाला घाबरायचं काय कारण तेही मला अरे असं कसं मॅडम तुम्ही आता मंत्रीन बाई आहात घाबराया हवच पाटील पण मी पूर्वीचीच तेजस आहे कॉपी घेणार का तुम्ही नाही म्हणायचंच नाही घ्यायचीच कॉपी मी सांगून येतो बसा तुम्ही बसा इथून याच ऑफिसमधून सुरुवात केली होती करिअरला आणि आज मंत्री झाले सगळं किती भराभर घडलं एका क्षणाचीही उसंत मिळाली नाही मागे वळून बघायला यात सगळ्यांची साथ आहे म्हणूनच विशेषतः दीपंकरची त्याच्याबद्दल सुरुवातीपासूनच एक अनामिक विश्वास वाटतो हा विश्वास सार्थ करून दाखवेल ना आंटी तुमच्याशी फोनवर बोलल्यानंतर मी खूप कन्फ्यूज झाले काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी निर्जा कल्याणी माझ्याशी कशी वागली आहे तू पाहिलंस इतकी वाईट की तुलाही संताप आला आणि तू तिच्याकडे नोकरी करण्याचं रिस्क पत्करलंस राईट आंटी त्या बाईला धडा शिकवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आर यू शुअर निर्जा येस आंटी नीट विचार कर निर्जा तुम्ही फक्त बोलून तर बघा निर्जा यापुढे माझं जे काय आहे ते सगळं तुझंच आहे मी जे सांगेन तसं तू जर वागलीस तर माझ्या कंपनीत मी तुला 50% पार्टनरशिप आता ऑफर करू शकते 50% पार्टनरशिप पण आंटी पार्टनरशिपची वगैरे काहीच गरज नाही तुम्ही फक्त सांगा मला काय करायचं ते मग ऐक काय झालं माहिती काय हो आज मी तळेकरांना भेटायला गेलो होतो अगं ते मी त्यांचं गेल्या वेळेला जे काम केलं होतं त्याचं पेमेंट त्यांनी अजून केलं नाही मला ते मी अगदी काही संकोच न करता बोलत होतो त्यांच्याशी एक वर्ष लोटून गेले त्या गोष्टीला आणि आश्चर्याची गोष्ट म्हट
तुझं लक्ष आहे की नाही? काय झालं? सांगितलं तर हसाल तुम्ही, जाऊ दे. सांग तर खरं तू. ओ माझा डोळा ना सकाळपासून लवतोय, मनाला सारखी हुरहुर लागून राहिली आहे. काय तरीस तुझं आपलं खरंच? अहो खरंच. उजवा डोळा आहे का? हो. मग नक्की शुभ शकून आहे. अहो काहीतरी काय, काहीतरी काय, हे बघ, हे बघ काय ते बघ. 2 लाखाचा चेक तळेकरांनी दिलाय. अहो एवढे पैसे सुटले कसे त्या चिकट माणसाच्या हातून? मला सुद्धा नवल वाटलं. आता मला सांग, तू याला शुभ शकून म्हणणार नाहीस का? अर्थातच. मग काका कसला शुभ शकून? अरे मला माझ्या कामाचा मोबदला मिळालाय मजबूत. हो वाव, दॅट्स ग्रेट. मला सांग तू गुरुवारी काय करतोस? गुरुवारी फ्री आहे मी. फ्री आहेस? काय आम्ही दोघे शॉपिंगला जाणार आहोत गुरुवारी, तू सुद्धा आमच्या बरोबर. तुझ्यासाठी मी ते मस्त लेटेस्ट स्पोर्ट्स शूज बघून ठेवले. काका परवा तूच तर म्हणत होतास ना ते शूज काहीतरी आहेत चांगले म्हणून. अहो काका पण ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, 4000 आहेत ते. सो व्हाट, लहानपणी हक्कानं मागायचंस. अरे आता मोठा झालायस आणि तुझ्या बहिणीसुद्धा तुझ्याजवळ नाही आहेत. मला सांग तुझे लाड कोण करणार आता? बरोबर आहे. खरं आहे काका, मला तुमच्या घराचा खूप आधार वाटतो. मग ठरलं तर आपण गुरुवारी जायच. नक्की. हा मला सांग ती आपली आपू पोहोचणार आहे ना तोपर्यंत? हो हो. ओके. पण ती आहे कुठे? मला भेटणार होती ती आज. तिचा फोन अजून नाही आला. कुठे असेल हे मुलगी? मामा अजून हे दोघं आले नाही आहेत, मोबाईल पण लागत नाही आहे त्यांचा. मला खूप काळजी वाटते हो. नाही नाही ते विचार मनात येत आहेत. अगं कदाचित गाडी खराब झाली असेल. आपण आपण गेस्ट हाऊसवर बघायचं का? अमृता मी जाऊन बघून येतो. नाही नाही मी पण येते ना मामा, प्लीज मला घरात नाही चैन पडणार आता. अमृता अगं. नाही ती बरोबर बोलते, तिला पण घेऊन जा. येते ना प्लीज. ठीक आहे चल. त्याचा अर्थ आता मला बाहेर जाऊन कोणाला फोनही करता येणार.